नमस्कार सुग्रण रेसिपीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मी आज बनवणार आहे लिंबाचं आंबट गोड तिखट लोणचं त्यासाठी मी एका लिंबाच्या अशा आठ फोडी करून घेणार आहोत अशा प्रकारे मी सर्व लिंबांच्या फोडी करून घेतलेल्या आहे व सुरीच्या साह्याने मी सर्व लिंबांमधल्या बिया काढून घेणार आहोत अशा पद्धतीने मी या पिया काढून घेतलेल्या आहे आता त्यामध्ये आपण मीठ घालणार आहोत जेणेकरून मिठाला पाणी सुटेल एक दिवस आपण ह्या फोडी अशाच ठेवून देणार आहोत एक दिवसानंतर मी त्या फोडी बर्नीत भरून घेतलेल्या आहेत त्यामध्ये इथे मी पंधरा लिंब घेतले आहेत त्यासाठी मी इथे अडीचशे ग्रॅम साखर घेतलेली आहे त्यामध्ये एक चमचा मोठा बेडगी मिरचीची पावडर घालणार आहोत जेणेकरून आपल्या लिंबाच्या लोणच्याला छान कलर येईल व अशा पद्धतीने ते व्यवस्थित हलवून घ्यायचे जेणेकरून व्यवस्थित मिक्स होईल तुम्ही बघू शकता इथं खूप छान कलर आला आहे बेडगी मिरचीने आता झाकण लावून आपण चार पाच दिवस ही बरणी अशी उन्हात ठेवून देणार आहोत जेणेकरून लोणचं व्यवस्थित होईल चार पाच दिवस झालेले आपलं लोणचं तयार तुम्ही बघू शकता किती छान कलर आला आहे लॉनचाला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद